पहा मुलांनो, पान नंबर 66 आणि 67 वर दिलेला आहे अभ्यास. तो आता आपण सोडून घेऊया. चला पहा मुलांनो, प्रश्न पहिला आहे, अक्षरे ओळखा आणि योग्य उच्चारासह वाचन करा. पहा आपण शिकलो आहोत प ते म, ही अक्षरे या ठिकाणी दिलेली आहेत. ती आपण ओळखायची आणि योग्य उच्चारासह वाचन करायची आहेत. ओके, मला सांगा हे अक्षर कोणते आहे? बरोबर प. हे अक्षर कोणते आहे? फ. बरोबर. हे अक्षर कोणते आहे? ब. हे अक्षर कोणते आहे? भ. आणि हे अक्षर कोणते आहे? म. बरोबर. पहा मुलांनो, अशा पद्धतीने दिलेला अक्षर ओळखायचा आणि ते योग्य उच्चारासह वाचायचं आहे. ओके, पहा मुलांनो, पुन्हा एकदा मी वाचते, माझ्या पाठोपाठ तुम्ही याचं वाचन करायचं आहे. म्हणा प, फ, ब, भ, म. ओके, चला पहा प्रश्न दुसरा आहे, चौकटीत दिलेल्या अक्षरासारख्या अक्षरावर गोल करा. पहा मुलांनो, या ठिकाणी चौकटीत काही अक्षरे दिलेली आहेत आणि त्याच्या समोर काही अक्षरे दिलेली आहेत. मग चौकटीत जे अक्षर दिलेलं आहे त्यासारखंच दिसणारं जे अक्षर आहे त्या अक्षराभोवती आपल्याला गोल करायचं आहे. पहा, तर पहा मुलांनो, या चौकटीत कोणते अक्षर आहे? प. बरोबर. मग पहा, समोर दिलेल्या अक्षरामध्ये प आहे या ठिकाणी, म्हणून या अक्षराभोवती गोल करायचं आहे. ओके, पहा. तर मुलांनो, या ठिकाणी सुद्धा आहे
प तर याला आपण गोल करायचा आहे कारण चौकटी दिला आहे प पहा मुलांनो या चौकटीत कोणते अक्षर आहे फ बरोबर मग समोर दिलेल्या अक्षरांमध्ये फ कुठे आहे या ठिकाणी आहे फ म्हणून त्या फ या अक्षराभोवती करायचा आहे गोल या ठिकाणी आहे फ त्या अक्षराभोवती करायचा आहे गोल ओके पहा मुलांनो या चौकटीत कोणते अक्षर आहे ब बरोबर मग ब त्या पुढे दिलेल्या अक्षरामध्ये या ठिकाणी आहे ब त्याच्याभोवती केला गोल या ठिकाणी आहे ब त्याच्याभोवती केला गोल आणि या ठिकाणी आहे ब त्याच्याभोवती केला अशा पद्धतीने गोल ओके पहा मुलांनो या चौकटीत कोणते अक्षर आहे भ बरोबर मग समोर दिलेल्या अक्षरामध्ये कुठे आहे भ या ठिकाणी म्हणून भ या अक्षराभोवती गोल करायचा आहे अशा पद्धतीने या ठिकाणी भ आहे त्या अक्षराभोवती गोल केला पहा मुलांनो अशा पद्धतीने आता मला सांगा या चौकटीत कोणते अक्षर आहे म बरोबर तर पहा पुढे दिलेल्या अक्षरामध्ये या ठिकाणी आहे म त्याच्याभोवती केला गोल आणि या ठिकाणी आहे म त्याच्याभोवती केला गोल पहा अशा पद्धतीने मुलांनो चौकटीत जे अक्षर दिलेलं आहे त्या अक्षर समोर ओळखायचा आणि त्या अक्षराभोवती गोल करायचा अशा पद्धतीने ओके चला पहा मुलांनो या ठिकाणी प्रश्न आहे 3 भ या अक्षर असलेल्या चांदण्या रंगवा पहा मुलांनो या ठिकाणी दिलेले आहेत चांदण्या त्यामध्ये काही अक्षर दिलेले आहेत पण आपल्याला कोणती चांदण्या रंगवायच्या आहेत बरोबर भ हे अक्षर असलेल्या चांदण्या रंगवायच्या आहेत मग पहा बरं या चांदण्यामध्ये भ अक्षर असणारी चांदणी कोणती आहे बरोबर ही आहे भ असणारी चांदणी आणि ही एक आहे भ असणारी चांदणी आणखीन ही एक आहे भ हे अक्षर असणारी चांदणी मग भ अक्षर असणाऱ्या चांदण्या तुम्हाला तुमच्या आवडीच्या रंगामध्ये रंगवायचे आहेत ओके पहा माझ्याकडे आहे हा रंग लाल म्हणून मी ही चांदणी या लाल रंगाच्या रंगाने रंगवणार आहे का तर ही चांदणी आहे भ अक्षर असणारी हो की नाही पहा अशा पद्धतीने ही चांदणी रंगवून पूर्ण करायची आहे पहा या ठिकाणी पण आहे भ म्हणून ही सुद्धा चांदणी रंगवायची आहे तुम्हाला आवडणाऱ्या रंगामध्ये तुम्ही रंगवायची आहे ओके अशा पद्धतीने ओके पहा या ठिकाणी आणखीन एक आहे भ अक्षर असणारी चांदणी आता माझ्याकडे रंग आहे पिवळा तर हा ही भ अक्षर असणारी चांदणी मी या पिवळ्या रंगाने रंगवणार आहे ओके पहा अशा पद्धतीने पहा मुलांनो या पण चांदण्या का रंगवल्या कारण प्रश्न आहे भ या अक्षर असलेल्या चांदण्या रंगवा म्हणून भ या हे अक्षर असणाऱ्या या चांदण्या आपण रंगवलेल्या आहेत तुम्हीसुद्धा तुम्हाला आवडणाऱ्या रंगामध्ये या रंगवायच्या आहेत ओके चला पहा मुलांनो आता या ठिकाणी प्रश्न आहे 4 म हे अक्षर असलेले फुगे रंगवा पहा या ठिकाणी तुम्हाला फुगे दिलेले आहेत हो की नाही आणि कोणते फुगे रंगवायचे आहेत म हे अक्षर असलेले फुगे रंगवायचे आहेत बरोबर तर पहा या फुग्यांमध्ये या ठिकाणी आहे म आणि या ठिकाणी आहे म हे दोन म अक्षर असणारे फुगे तुमच्या आवडीच्या रंगामध्ये रंगवायचे आहेत ओके पहा मला आवडतो रंग लाल म्हणून मी लाल रंगाने हा म चा फुगा रंगवला तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने तुमच्या आवडीच्या रंगामध्ये म अक्षर असलेले फुगे रंगवायचे आहेत
ओके पहा हे दोन्ही फुगे तुम्ही अशा पद्धतीने रंगून पूर्ण करायचे आहेत ओके पहा हे फुगे आपण का रंगवले कारण प्रश्न आहे म हे अक्षर असलेले फुगे रंगवा हो की नाही म्हणून आपण म हे अक्षर असलेले फुगे रंगवले तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगामध्ये अशा पद्धतीने रंगवायचे आहेत ओके पहा मुलांनो आता तुम्हाला शब्द संपत्ती किंवा शब्द संपदा व्होकॅब्युलरी वाचनासाठी दिलेली आहे ओके पहा आता प फ ग घ म या अक्षरावरून येणारे काही शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही ते माझ्या पाठोपाठ म्हणायचे आहेत ओके चला पहा प या अक्षरावरून येणारे शब्द माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे म्हणा पताका फ्लॅग पताका फ्लॅग पपई पपया पपई पपया पक्षी बोर्ड पक्षी बोर्ड पत्र लेटर ओके मुलांनो पहा हे अक्षर आहे फ फ या अक्षरावरून येणारे हे शब्द आहेत म्हणा माझ्या पाठोपाठ म्हणा फळे फ्रुट्स फवारा स्प्रे फनी कॉम फलंदाज बॅट्समन पहा मुलांनो हे अक्षर आहे ब ब या अक्षरावरून येणारे शब्द दिलेले आहेत म्हणा बटाटा पोटॅटो बदाम अल्मंड बटन बदक डक ओके पहा मुलांनो भ या अक्षरावरून येणारे काही शब्द दिलेले आहेत म्हणा भविष्य फ्युचर भगिनी सिस्टर भय फियर भरतकाम एम्ब्रॉयडरी ओके पहा मुलांनो या ठिकाणी म या अक्षरावरून येणारे हे शब्द दिलेले आहेत म्हणा माझ्या पाठोपाठ म्हणा मणी बीट मधमाशी हनीबी मयूर पिकॉक मडके अतनपॉट ओके मुलांनो पहा ही शब्द संपदा व्होकॅब्युलरी तुम्हाला वाचण्यासाठी आहे हा व्हिडिओ पाहायचा आहे आणि हे सर्व शब्द तुम्ही म्हणायचे आहेत बोलायचे आहेत ओके पहा मुलांनो आज आपण पान नंबर 66 आणि 67 वरील हा अभ्यास सोडवून पूर्ण केला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने तुमच्या पाठ्यपुस्तकात हा अभ्यास पूर्ण करायचा आहे समजलं मुलांनो ओके थँक्यू